बालमित्रांनो, दशक मोकळा करून हत्याची वजाबाकी आज आपण पाहणार आहोत. संख्या घेतली आपण 73, त्यातनं आपण 45 वजा करणार आहोत. एकच स्थानी पाहूया तर वरती 3 आहे आणि खाली 5 आहे. 3 5 जात नाही, कारण लहान संख्येतनं मोठी संख्या वजा होत नाही. मग आपण दशकाकडनं एक उष्मा घेऊया. दशक आहेत 7, 7 एक दशक कमी केला तर राहतील दशक 6, आणि एक दशक 3 जर मिळवले तर एक दशक 3 एकक म्हणजे 13 एकक होतील. आता आपण वजाबाकी करूया. 13 5 गेले तर 13 रेषा मारूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. 13 5 रेषा कमी करूया. 1 2 3 4 5 राहिलेल्या रेषा मोजूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 13 5 गेले, एककात आले 8. आता आपण दशकाची वजाबाकी करूया. 6 दशक म्हणून 4 दशक वजा करायचे. 6 रेषा मारूया. 1 2 3 4 5 6 त्यातनं 4 वजा करूया. 1 2 3 4 किती राहिले? 2 1 2. आता 6 मधून 4 गेले, 2. आपली वजाबाकी आली 2 दशक 8 एकक म्हणजेच 28. 73 मधून 45 वजा केल्यास 28 वजाबाकी. याच पद्धतीने आपण दशक मोकळा करून वजाबाकी ही अनेक उदाहरणं सोडवू शकतो. राहिलेली उदाहरणं आपण होमवर्कासाठी घेऊया. गृहपाठासाठी पुढील 2 उदाहरणं आपण सोडवायची आहेत. 8 दशक 1 एकक वजा 5 दशक 8 एकक म्हणजेच 81 वजा 58. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया. 9 दशक 0 एकक वजा 6 दशक 9 एकक म्हणजेच 90 वजा 69. ही उदाहरणं आपण गृहपाठ शतक मोकळा करून वजाबाकी शिकूया. 8 शतक 3 दशक 5 एकक वजा 2 शतक 5 दशक 8 एकक म्हणजेच 835 वजा 258 वजाबाकी पाहूया. एकच स्थानी 5 आहे आणि त्याच्यातनं 8 वजा करायचे आहेत. तर 5 ही लहान संख्या आहे, त्यामुळे वजाबाकी होणार नाही. मग आपण दशकाकडनं 1 दशक उष्मा घेऊया. मग आपण 3 मधून 1 वजा करूया आणि तो 5 या एककात नेऊया. 3 1 गेला, 2 दशक शिल्लक राहिले आणि एकक स्थानी 10 आणि 5 15. मग आपण 15 मधून 8 वजा करूया. 15 मधून 8 वजा करणं म्हणजे 8 पुढे 15 पर्यंत मोजणे. मग आपण 8 पुढे मोजूया. 9 10 11 12 13 14 15. आता ह्या रेषा मोजूया. 1 2 3 4 5 6 7 म्हणजेच 15 8 गेले, राहिले 7. आता आपण दशकाकडे जाऊया. दशक आहे 2 2 5 जात नाही, म्हणून आपल्याला शतक मोकळा करावा लागेल. शतकाकडनं 1 शतक उष्णा घ्यावा लागेल. 8 1 शतक कमी केला, 7 शतक उरले आणि 1 शतक म्हणजेच 10 दशक आणि आधीचे 2 दशक म्हणजे 12 झाले. दशक स्थानी 12 झाले. 12 मधून 5 वजा करणे म्हणजेच 5 पुढे 12 पर्यंत मोजणे. 6 7 8 9 10 11 12 रेषा मोजूया. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 12 5 गेले, 7 राहिले. आता आपण शतकाची वजाबाकी करूया. 7 मधून 2 वजा करूया. 2 पुढे 7 पर्यंत मोजूया. 3 4 5
सहा सात रेषा मधूया एक दोन तीन चार पाच, सातावरून दोन गेले पाच, वजाबाकी आली पाच शतक सात दशक सात एकक म्हणजे 577. राहिलेली उदाहरण आपण गृहपाठासाठी सोडवूया. शतक मोकळा करून गृहपाठासाठी पुढील उदाहरणे सोडवा.